यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात आदर्श संस्थांच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आपल्या पत्राद्वारे विविध सामाजिक संस्था संघटना दानशूर व्यक्तींना आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला बी बियाण्याची मदत करा असे आवाहन व्हॉट्सअप सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठीच याचाच एक भाग म्हणून शेवंतराव गायकवाड यांनी शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करून आणखीन एका नव्या अभिनव उपक्रमात भर टाकून औदुंब नगरीचे पुन्हा एकदा झळकत आहे. यवतमाळ जिल्हा व आत्महत्याग्रस्त व आदिवासी बहुलसंख्या असणारा जिल्हा असून शेती हा मुख्य व्यवसाय आहे. येथील शेती ही निसर्गावर अवलंबून असून शेतकरी बांधवांना अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. अशी परिस्थिती गरीब शेतकऱ्यांना प्रेरणेसाठी बियाण्याचे संकट आवासून उभे राहते. अशा परिस्थितीत आपल्याला काही मदत करता येईल का याचाच विचार करून शेवंतराव गायकवाड यांची आदर्श बहुउद्देशीय संस्थांच्या माध्यमातून काही अत्यंत गरीब व आत्मग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्याचा संकल्प केला व अनेक शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. सदर उपक्रमाची माहिती उमरखेड तहसीलदार देऊळगावकर साहेब यांनी आस्थेने विचारपूस करून या सत्कार्यास शुभेच्छा दिल्यात. यावेळी शेवंतराव गायकवाड यांनी या उपक्रमात दानशूर व्यक्तीने सहभाग घेण्यासाठी आवाहन केले. या कार्यासाठी आदर्श संस्थेचे स्वयंसेवक कैलास जळके गजानन धोत्रे रामदास काळे आदी मेहनत घेत आहेत. बहुउद्देशीय संस्था गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवते. यावेळेस उपक्रम करताना विचार करण्यात आला की जे आज शेतकरी वर्ग आहे तो बियाण्यामुळे खूप परेशान आहे, त्यांना त्यांच्यासाठी काहीतरी करता येईल का, आणि याकरिताच आम्ही मोफत बियाणं वाटप हा लोकसहभागातून आम्ही उपक्रम राबवत आहेत. आणि नुकतंच हा उपक्रम राबवण्याच्या आम्ही सुरुवात केली त्यावेळेस आदरणीय यवतमाळ जिल्ह्याचे कलेक्टर अमोलजी येडगे साहेब यांचं एक पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालं की कुठल्या सामाजिक संघटना संस्था असतील तर त्यांनी तशा प्रकारचं बियाणाची मदत करावी, इतर उपक्रम न राबवता. आणि मग त्या पत्राचा आम्ही प्रतिसाद देत आम्ही आमच्या मित्रमंडळींना आवाहन केलं की आपल्याला या शेतकऱ्यांसाठी तुमचा लोकसहभाग करता येईल का, याच्यातून काही दान करता येईल का, आणि सर्व मित्रमंडळीच्या सहकार्याने आणि लोकसहभागातून आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकरी, अत्यंत गरीब शेतकरी अशा शेतकऱ्यांना हा मोफत बियाणं घरपोच वाटून हा उपक्रम आम्ही राबवत आहात. यामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरतं त्यांचं प्रेम पाहून, त्यांचं समाधान पाहून अतिशय चांगलं वाटत आहे. आणि मी सर्व लोकांना, दानशूरांना विनंती करतो की आपण या मोफत बियाणं वाटपाच्या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा आणि शेतकऱ्यांना एक हात मदतीचा द्यावा.